देवा तुम्ही नीळ अंग झाला सर्वांना तुम्ही दान केलं पण ज्याने सीता शोध केली तुमची माझी भेट घेली द्रोणागिरी तो आणला लक्ष मानवा चविला देवा द्रोणागिरी पर्वतांवर जडीबुटीमुळे महाराज जेव्हा शक्ती आपल्या लक्ष्मणाला लागली एवढी शक्तीने आपला हनुमंताने महाराज जडीबुटी आणून आपला लक्ष्मणजी जिवंत झाले तुमची माझी भेट आमच्या हनुमंताने करून दिली देवा पण तुम्ही हनुमंताला काहीही दिलं नाही विचार करा हनुमंताला काहीही दिलं नाही त्यावेळेस सीतेला वाटलं माझ्या गळ्यामध्ये माळ आहे सुवर्णाची महाराज सीतामाईने काय केलं गळ्यातली माळ काढली आणि आमच्या हनुमंताच्या गळ्यामध्ये घातली गळ्यात घालता बरोबर हनुमंताने गळ्यातली माळ बाहेर काढली आणि बाहेर काढून तिच्यातला एक एक मणी बाहेर काढल्यानंतर हनुमंताने तो दाताने चावला आणि ज्या मण्यामध्ये माझा भक्त नाही म्हणून तो मणी महाराज बाहेर काढून फेकला बाहेर काढून फेकता बरोबर सीताबाई म्हणायला लागली भक्त हनुमंता अरे ही सुवर्णाची माळ माझ्या बापाने मला दान केली आणि एवढी मोलाची माळ मी तुझ्या गळ्यात घातली तेव्हा हनुमंत म्हणायला लागले सीताबाईला आई या मण्याचं मी काय करू की ज्या मण्यामध्ये माझा देव नाही ज्या मण्यामध्ये माझे राम नाही ज्या मण्यामध्ये मला ज्याची सेवा करायची ते नाही ही माळ माझी काही कामाची नाही महाराज हनुमंताने ती माळ फेकून दिली शेवटी काय केलं हनुमंताने अरे फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवाना फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवाना एक मुखाने बोला बोला जय जय हनुमाना एक मुखाने बोला बोला जय जय त्याला महाराज पाऊस लागत नाही अशा दगडासारखा जो मनुष्य जीवन जगत असतो तो धरतीला महाराज काय म्हणतात एक मन आहे धरतीला बोज आहे हो खावाले पार आणि भुईला भार ही आपल्या सारख्याची एक मन आहे म्हणून माझे मायबाप हो एवढ्या तरी परीने जीवन जगू नका संत आले त्यांच्या अजरमान करा देव आले त्यांची सेवा करा देवाची सेवाच म्हणजे महाराज ही जनसेवा आहे
जन सेवा जो जन सेवा करे तो जगे करे ला जो जन सेवा करे तो जगे करे ला करोनी 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 पाकी चार करोनी 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 पाकी चार जो जन सेवा करे तो जगे करे ला जो जन सेवा करे तो जगे करे ला करोनी 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 पाकी चार करोनी 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 पाकी चार जगी करेल करोनी 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 पहा विचार म्हणून महाराज जास्तीत जास्त सेवेला अर्थ आहे सेवेला मान्यता आहे सेवेला महाराज उपमा आहे सेवेसारखा कोणताही या जगाच्या पाठीवर धर्म नाही म्हणून माणसाला धर्म समजला पाहिजे आपला धर्म काय आहे आमच्या या धर्माच्या जगाच्या पाठीवर महाराज जो सत्य अहिंसा पतिव्रता आणि दया हे चार धर्म आतापर्यंत कलियुगापर्यंत होत आली महाराज सत्य हा सत्ययुगामध्ये अहिंसा त्रेतायुगामध्ये पतिव्रता हा द्वापरयुगामध्ये एवढंच नव्हे तर दया या कलियुगामध्ये महाराज जो धर्म चार पायावर उभा कलियुग चार कलियुगापर्यंत होत आला तो आता फक्त धर्म एका पायावर उभा आहे तोही आता अर्धा नष्ट होऊन राहिला विचार करा माझे मायबाप हो तोही धर्म आता नष्ट होऊन राहिलेला आहे एवढंच नव्हे तर पहिलं सांगितलं सत्य सत्ययुगामध्ये तेच होतं द्वापर युगामध्ये तेच होतं त्रेता युगामध्ये तेच होतं आता कलियुगामध्ये तेच आहे पण महाराज आताही जो व्यक्ती सत्याने वागत असेल सत्यासाठी झटत असेल त्याच्यासाठी सतयुग आहे जो मनुष्य महाराज हिंसा करण्याविषयी अहिंसेने जीवन जगत असेल त्याच्यासाठी त्रेता युग आहे जो मनुष्य जी बाई आपल्या धर्माला जागून आपल्या पतिव्रतेचा धर्म पाळत असेल तिच्यासाठी द्वापरयुग आहे आणि आजच्या या कलियुगामध्ये महाराज फक्त एका पायावर दया राहिलेली आहे दया करणे जे पुत्रासी तेच दासे आणि दासी म्हणून दया राहिलेली ही दया महाराज देवावर दया करा संतावर दया करा आपल्या लेकरासारखा दुसऱ्याच्या लेकरात पहा आपल्यासारखा दुसऱ्याला समजा आपल्यावर आघात विघात आले तसे दुसऱ्यावर आघात विघात येतात हे समजा दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी म्हणून एवढंही जीवन जगत असताना महाराज अहिंसा मनुष्याच्या हाताने झाली नाही पाहिजे म्हणून या अहिंसेचा धर्म आम्हाला दूर करायचा आहे आणि अहिंसेचा धर्म जवळ करायचा आहे आणि हिंसेचा धर्म आम्हाला दूर सारायचा आहे पण आम्ही आमचा धर्म कोणीकडे चालला हे आमच्या लक्षात येत नाही कारण आजच्या आमच्या मुलाला हरिपाठ म्हणजे काही समजत नाही आजच्या आमच्या मुलाला ज्ञानोबाराय महाराजांची आरती म्हणजे काही समजत नाही तुकाराम महाराजांची आरती म्हणजे काही समजत नाही वसाईदान म्हणजे काही समजत नाही महाराज कितीतरी देवाच्या लीला कला आरत्या आहेत ह्या आमच्या आजच्या मुलाला समजत नाही ह्या खरा धर्म जर पाळायचा असेल तर आमच्या आद्य कर्तव्य खरं म्हटलं तर आमच्या आईचे आहे आमच्या बापाचे आहे की आमच्या मुलावर हे संस्कार कसे उतरले पाहिजे हे घरी पुण्य महाराज हा मोपा घडल्या पुण्याच्या राशी ह्या पुण्याच्या राशी जेव्हा घरामध्ये जमा होतील त्यावेळेस तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात धन्य ते माझ्यासाठी अपुरा आहे मी हनुमंताला काही देऊ शकत नाही कारण
तो जन्मोजन्मीचा दास माझ्यासाठीच बनलेला आहे आणि म्हणून मी त्याला आशीर्वाद देतो शिते की ज्या हनुमंता ज्या गावामध्ये माझी प्रतिमा राहणार नाही पण तुझा मंदिर राहिल्याशिवाय राहणार एवढा आशीर्वाद हनुमंताला श्रीराम प्रभूने दिला ज्या देवाची कृपा ज्या जीवावर होत असते महाराज त्याच्यासाठी काही जीवनामध्ये कमी पडत आपुला तो देव एक करून घ्यावा विना दिवा परशुरामजी दादा यांच्याकरिता त्यांच्या डोक्यावर एवढा वरद असतो आमच्या नंद बाबाजींचा आहे की जेवढा आमच्या श्री गजानन महाराजांचा नसेल तेवढा आशीर्वाद आमच्या नंद बाबांचा आहे महाराज त्यांना जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव राहणार नाही महाराज लक्षात ठेवा आपुला तो देव एक करून घ्यावा कारण त्यांनी आपला संसार सोडला त्यांनी आपला सुखाचा प्रपंच सोडला आई वडिलांच्या मात्या पित्यांच्या जनसेवेतून महाराज ते विरक्त आहे त्यांनी आपला जीव अर्पणीचा देवाला केला देव त्याच्या पाठीमागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात एक दिवस त्यांच्यावर देव दया करतो आणि त्याच व्यक्तीला महाराज अभिमान जेव्हा त्याच्यातला संपते गर्व संपते त्याच्यासाठी महाराज त्या ठिकाणी देवाच्या भेटीत तो व्यक्ती याच्याशिवाय राहत नाही पण आपला असा दृढ भाव पाहिजे निश्चयाचे बरं तुका म्हणे ते चुफळ निश्चय जसा केला तुम्ही देवाच्या झाल्याशिवाय राहणार नाही तो देवाच्या भक्त बनल्याशिवाय राहत नाही मी संतांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही तो संतांच्या शिष्य बनल्याशिवाय राहत नाही महाराज जीवन याच्या याला जीवन म्हणतात ना जीवनाची भक्ती महाराज त्याला कळली पाहिजे की आल्यानंतर मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना त्या गोष्टीची जाणीव करायला पाहिजे की मी कुठून आलो काय करत आहो शेवटी एवढं मोठं करून मी कुठं जाणार आहो संत सांगतात अनेका घाट गोल अनेका वाट गोल अरे जीव कोण जीव का स्वरूप गोल स्वप्ना मे जागा कोण देहले कोण कोण मे समाया नाही नाही समजाया हे मानव तन काय कोपाया हा मानव तन एकाच गोष्टीसाठी महाराज धरतीवर आलेला आहे कोणत्या गोष्टीसाठी आयुष्याची साधने आयुष्याची साधने आल्या आयुष्याचं साधन करणे याच्यासाठी मनुष्याचा जीवन प्राप्त झालेला आहे आयुष्याची साधने सतचितानंद पदवी घेणे सचितानंद पदवी घेणे सचितानंद पदवी झालेला म्हणजे आत्ताच्या म्हणजे माझे माय बापो हा मृत्यू लोक या मृत्यू लोकामध्ये ज्याला ज्याला देह प्राप्त झालेला आहे ह्या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे की ज्याची इच्छा देव पाहण्याची असेल आणि देव पाहिल्यानंतर त्याला एक पदवी प्राप्त होते महाराज जनसेव जनाच्या मतदानामुळे एक पंतप्रधानाची पदवी मिळतो जनाच्या मतदानामुळे मुख्यमंत्र्याची पदवी मिळतो जनाच्या मतदानामुळे महाराज सरपंचाची पदवी मिळतो जगाच्या पाठीवर किती पदवी आहेत महाराज पण ह्या पदव्या एकही दिवस आपल्या कामात येणार नाही येणार कारण ती पदवी फक्त 5 वर्षासाठी पुन्हा निवडून आलं 10 वर्षासाठी पुन्हा मनाला पटलं पुन्हा निवडून दिला तर 15 वर्षासाठी मग मनातून उतरल्याशिवाय काही राहत नाही पण एक दिवस ही पदवी माणसाची ही भूलता पाय ही वाया जाते ही काही राहत नाही मग ही पदवी गेली का त्याला माझी पदवी मिळते त्याला काही त्यावेळेची राहिलेली पदवी मिळत नाही म्हणून आल्या जीवनामध्ये आयुष्याची साधने सतचितानंद पदवी घेणे की जेणेकरून जो सत्य आहे जो सत्य आहे तो चित्तामध्ये त्याला धारण करणे सतचिता आनंद
एवढा कृपावधिकार दिला नारायणे म्हणजे मी कोण हे जाणीजे या नामे अज्ञान बोलिजे मी कोण हे नेनिजे या नामे सज्ञान बोलिजे म्हणजे माझे मायर बाप हो एकच पदी प्राप्त करा का मी कोण आहो मी एक मनुष्य आहो मी कोण आहो मनुष्य मनुष्य असून मी कोणते कार्य केले पाहिजे पण आजच्या मनुष्य महाराज जे आमचे खाद्य पेय आहे ते आमचे आहेत ते आम्ही दूर सारतो आणि जे आमचे नाही आहे ते आम्ही आपल्या शरीरात धारण केल्याशिवाय राहत नाही तुम्ही नाही कारण तुम्ही देवभक्त आहे या ठिकाणी जे बसलेले माझे मायबाप आहेत ते देवभक्त आहे आणि जे देवभक्त असतात ते देवाच्या कार्यात जातात येणेकरून संत सांगतात तुका म्हणे येते तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि वेड्या गवाराचे काम नये कारण जयाची पदवी कयासाठी इतरासी काय न संतासी सुमगे आत्मखुणा की जे संताचे भक्त बनतात जे देवाचे भक्त बनतात त्याला एक दिवस आत्म्याची खूण म्हणजे सतचितानंदाची पदवी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आमच्या परशु बाबाला या ठिकाणी एक देव भक्ताची पदवी प्राप्त झाली जेणेकरून एकच माझी विनंती आहे त्यांच्या चरणावर की त्याने फक्त नामाची आणि रूपाची या दोन क्रिया त्यांनी आपल्या मनामध्ये धारण करावं संत सद्गुरूला शरण जाऊन आपल्या जीवाच्या उलगडा करावं एवढीच माझी त्यांच्या चरणाशी प्रार्थना आहे त्यांना कोणाची कोणतीच गोष्ट कोणाला विचारण्याची गरज नाही राजा राम 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 रूप म्हणजे काय आणि जीव कुठे आहे ना शिव कुठे आहे ह्या दोन गोष्टी आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या खरा देवाचा भक्त बनू शकत नाही लक्षात ठेवा आम्हाला वाटतो हा देव भक्त आहे हा पतीचे पतीच्या सेवा करणारी पत्नी भक्त आहे पण महाराज तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे नव विध भक्ती जाणे त्याची शुद्ध भक्त्या नव आहे तसे भक्त जगाच्या पाठीवर किती आहेत पण मुख्य त्यांना नव भक्त ज्याला समजला त्याला नाम आणि रूपाच्या ही जोड साधून तो देवाचा भक्त बनल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी विनंती बाबा एकच विनंती आहे दुसरी करणार नाही म्हणून जगाच्या पाठीवर आल्यानंतर ह्या देहामध्ये पिंड आणि ब्रह्मांड या देहाची साधना ह्या देहाची साधना दोन गोष्टीने जोडली आहे महाराज किती भगवान परमात्माने दोन कान दिले दोन डोळे दिले दोन हात दिले दोन पाय दिले का दिले तुम्ही या एका वस्तूने काय करू शका नाही म्हणून त्याच्यासाठी दोन साधना करून दिल्या त्याच्यासाठी देवाला पाहण्यासाठी महाराज या देह घडवण्यासाठी मी महाराज पिंड आणि ब्रह्मांड या देहाची साधना पण जीवाचे तारण नाम मात्र जीवाचे गोष्टीची साधना प्राप्त केली नाही महाराज तर जीव त्या शिवासोबत भेट घेण्याची आणि शिव जीवासोबत भेट घेण्यासाठी नेहमी तडत पडतो आहे ज्याप्रमाणे मुलगा मुलगी लग्नाचे आले का त्यांचे लग्न करून देण्याचे कार्य तसे मायबापाचे असतात तसे पिंडातल्या जीवाच्या आणि ब्रह्मांडातल्या शिवाची भेट करणे एका सद्गुरूला शरण जाऊन महाराज सद्गुरू मेरा शर्मा परे शब्द की चोट मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट हा सद्गुरू नामाची ह्या सद्गुरू नामाची चिट्टी बोला या नरदेहाची पेटी तेथे आहे तुमच्या जगजेठी तुर्या रुक्मिणी सुंदर रुक्मिणी सुंदर न कशाला जाता दूर या गेली पंढरपुरा कशाला जाता दूर या गेली पंढरपुरा
पंढरपूर ह्या सद्गुरुनामाची चिठ्ठी महाराज. चिठ्ठी काढल्याशिवाय आपल्याला परगावला जाता येईल. एसटी बसांतर तुम्हाला एसटीची तिकीट काढावं लागते. रेल्वे बसांतर रेल्वेची तिकीट काढल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही महाराज. आणि तिकीट जर काढली नाही तर टीटी अर्ध्यामध्ये उतरवल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात मृत्यू लोक से आई है दाढी. अरे मृत्यू लोक से आई है दाढी. अरे यमपुरी जाने वाली है. अरे राम नाम की टिकट निकालो गाड़ी लुटने वाली है. तिकीट निकालो गाडी तुटी. एक दिवस आपल्याला महाराज तिकीट काढावं लागते. कारण तिजोरीची किल्ली सद्गुरूच्या पाशी. तिजोरीच्या किल्ल्या सद्गुरूच्या पाशी. त्याच्या डोळ्या दिसे म्हणतात ब्रह्म होतो. हो महाराज सद्गुरूची जी किल्ली आहे महाराज ती फक्त रामनामाची किल्ली गुरुपाशी असते. आणि जेव्हा ते गुरुजी आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात म्हणजे या सद्गुरुनामाची चिठ्ठी खोला नरदेहाची पेटी येते आहे तुमच्या जगदेवी तुरिया रुक्मिणी सुंदर. कशाला जाता गुर याचे देही पंढरपूर. पंढरपूरला जाऊन देव तुम्हाला मिळणार नाही महाराज. तो महाराज देव तुम्ही आपल्या हृदयामध्ये पहा. देव जवळी जवळी भेटी नाही जन्माभरी. पहिला आपल्याला जाणा नंतर जाणल्या तुम्हाला जर परमात्मा कळला तुम्ही मग कोण्याही देवाची पूजा करा. तुमची पूजा सफल झाल्याशिवाय राहत नाहीतर म्हणतात महाराज निगुरीने भजन किया ना पुण्य ना पाप. कुवारी ते जगत्या हो आता किसी को कही बाप. महाराज एखाद्या कुवारीला मुलगा जर तुम्ही जाऊन गेला तर महाराज तिला बापाचा जसा लेस राहत नाही तसा अज्ञानपणाने तुम्ही नजर भक्ती केली त्या भक्तीच्या तुम्हाला फळ काही लागत नाही. नाना शास्त्र पटेन लोके नाना दैवत पूजनम आत्मज्ञ आनवीन पारता सर्व कर्मे निरर्थकम. म्हणून म्हणतात सर्व कर्मे जसे निरर्थक होतात किंवा तर त्याला ज्ञान रूपी नाम रूपी महाराज प्रसाद त्याच्या हातात राहत नाही. त्याला तो प्रसाद घेता येत नाही. जसा एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये महाराज बुडाला खाली गार आहे त्या गारातून कमळाचा फुल निघतो. म्हणतात कमल कंद आणि दरदरी परी नांदती एकोची भरी परी पराग सेवेचे भ्रमरी एकाची कुलची उरे. एक हा भवसागर म्हणजे एक पाण्याचा हा भवसागर आहे. या सागरामध्ये महाराज कमळ रूपी महाराज भगवंत आहे आणि या भगवंताजवळ महाराज मकरंद रूपी नाम आहे. पण ज्याप्रमाणे तलावात असणारी कमळाच्या भोवताल फिरणारी महाराज भेडूक आहे तो भेडूक म्हणजे आम्ही मानव रूपी भेडूक त्या मकरंदातला म्हणजे भगवंताच्या नामाच्या प्रसाद आम्ही खाऊ शकत नाही. की जे मेंढकी त्या कमळाच्या फुलातला मकरंद खाऊ शकत नाही येण्याप्रमाणे ती मेंढकी महाराज
फूल असुर मकरंद असुर की चिकला तिलात महाराज कुर्मे किडे खात असतो. येणे प्रमाणे त्याच कुर्मे किडे सारखे म्हणजे तुम्ही आम्ही फक्त प्रपंचाचेच कार्य करू शकतो. एवढा जर आमच्या जीवन असेल आम्हाला काय मकरंद फुलातला मकरंद खाता येणार? नाही खाता येणार. म्हणून मकरंद खाण्यासाठी महाराज त्या ठिकाणी आपला सद्गुरु गाठोनी सापडे ना सोय धरावे ते पाया. आपल्यातला प्रयाग शोधा, आपल्यातला हरिद्वार शोधा, आपल्यातला गजानन शोधा, आपल्यातला राम शोधा, आपल्यातला हनुमंत शोधा, आपल्यातला कृष्ण शोधा महाराज. तोपर्यंत शोधणार नाही, तोपर्यंत किती काही तीर्थाला जाण भेटी देवाच्या काही होणार नाही. फक्त आम्ही महाराज तिथं जाऊ आणि देवाच्या दर्शन घेऊ हे फक्त आमच्या मनाला समाधान होईल. पण समाधानानं परिपक्व होत नाही महाराज. जोपर्यंत झाडाला परिपक्व झाल्याशिवाय आंबा खाली पडत नाही, परिपक्व झाल्याशिवाय कोणताही फळाला चव येत नाही, त्याप्रमाणे महाराज आम्हालाही सत्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आम्हालाही देवाजवळ जाता येणार नाही. राजा राम 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 सीता राम 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 Yeah.
ठेवायची असेल महाराज की राम नामाशिवाय वाचा टिकू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही झाड लावलं त्या झाडाची चांगली जोपासना केली नेहमी सदोदित पाणी घाला महाराज, तो झाड लवकर मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. मोठा होऊन त्याच्या फळ तुम्हाला खायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. येणेप्रमाणे भगवंत भगवंत आहे आणि भगवंताच्या नामाने रूप आहे. ह्या दोन गोष्टी जाणण्यासाठी जीवाला या धरतीवर यावं लागतं. आणि आल्यानंतर महाराज येऊ ना काय करायचं एवढी गोष्ट फक्त आपल्यामध्ये जाणार आणि सद्गुरूला शरण द्या. ज्या वेळेला महाराज गौतम ऋषीची अहिल्या, गौतम ऋषीने महाराज सकाळी हातामध्ये कमंडलू घ्यावं आणि 4 वाजता नदीच्या तीरावर आंघोळीला जावं. जेव्हा कमंडलू घेऊन 4 वाजता आंघोळीला गेले की त्यांना जाग त्याच वेळेला येत होता. गावातल्या कोंबड्यांनी आरोळी दिली तर गौतम ऋषीला जाग यावं. पण याच्यामध्ये महाराज गौतम ऋषी ही पतिव्रता आहे. काय आहे? पतिव्रता आहे. आणि या पतिव्रतेचा पतिव्रता भंग कसा करावा महाराज? कपट्याच्या मनामध्ये ती गोष्ट सुचली आणि इंद्राची आणि चंद्राची जोडी जमली. आता चंद्र म्हणायला लागला महाराज इंद्रा तुम्ही एकच काम करा, गौतमजी हे कमंडलू घेऊन नदी तीरावर जाता गांगुळीला आणि पतिव्रतेच्या अहिल्येच्या आपल्याला व्रत भंग करायचा आहे. महाराज दोघांनी भेट रचला आणि चंद्राने सांगितलं इंद्राला, इंद्रा ते गेले मी आरोळी देतो. कोंबड्यांनी आरोळी दिली महाराज कोकोचको करून जोरानं आणि गौतम ऋषीला जाग आला. गेले नदी तीरावर, चंद्राने पाठवलं इंद्राला. इंद्रा म्हणे तुम्ही जा तिच्या महालामध्ये आणि तिचा भोग घ्या. भोग घ्यायसाठी महाराज इंद्र गेले. अंधारी काळो की रात्र आहे महाराज अहिल्येला समजलं नाही. त्या वेळेला महाराज आमचे जेव्हा गौतम ऋषी नदीच्या तीरामध्ये पाय टाकत आहेत त्या क्षणामध्ये गंगा मैया बोलायला लागली, हे गौतमा जर म्हणे तू एवढ्या अर्ध्या रात्री माझ्या पात्रामध्ये पाय टाकलास प्रमाणे तुला मातृगर्णाचा पाप लागल्याशिवाय राहणार नाही. कन्या कन्याचा भोग घेतल्याचा तुला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. महाराज गौतम ऋषीने पाय मागे सरला. पाय मागे सारून परतले जेव्हा आपल्या झोपडीमध्ये आले त्या वेळेला महाराज दारामध्ये वापस इंद्र जात आहेत. लक्षात आलं गौतम ऋषीच्या जवळ गेले अहिल्येच्या. अहिल्येला सांगितलं, अहिल्या अगं एक पत्नी एक वचनीची स्त्री नसेल तिला कल्पांतात स्त्री मानू नाही. लक्षात ठेवा एक पत्नी एक वचनी तिला म्हणतात पतिव्रता. अशा पतिव्रता जगाच्या पाठीवर 5 होऊन गेलेल्या आहेत. गेल्या न म्हणता त्या आताही आहेत. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोधरी, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोधरी तथा पंचकन्या स्मरणित्यम महापातकनाशनम. अशा जर अहिल्ये पतिव्रतेचे रोजही तुम्ही नाव घेऊन जर मुखाने नाव घेतलं तरी तुमचे दिवसभराच्या झालेला पाप तुमचा नाहीसा होतो. शास्त्र सांगतो मी सांगत नाही. आणि अशा अहिल्येच्या पतिव्रता धर्म इंद्राने महाराज नष्ट केला. गौतमाने श्राप दिला म्हणे ज्या अहिल्या 14 वर्षापर्यंत तुला मी शिळा बनून एका जागेवर ठेवतो. शिळा बनवून एका जागेवर ठेवतो महाराज. श्राप दिला पतीने अहिल्येला दगड बनाव लागलं. दगडाची शिळा होऊन 14 वर्षापर्यंत महाराज दगडाच्या रूपामध्ये तिने त्या देवाचा ध्यान केला तेव्हा भगवान परमात्मा एका क्षणी त्या दगडाला पाय लागलं. दगडाला जेव्हा पाय लागला त्या पदस्पर्शाने भगवंताच्या पदस्पर्शाने अहिल्या जागृत झाली आणि भगवंताला हात जोडून म्हणायला लागली, जब मेरे राम जी का आगमन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, तब मेरे नैनों को दर्शन होगा, तब मेरे नैनों को दर्शन होगा, जब मेरे राम जी का महाराज आशीर्वाद ज्या रामाने तिला दिला, माझ्या दर्शन तुला झाला अहिल्या म्हणे ज्या अहिल्या मी तुला 84 बंधनातून तुला मुक्त करतो. कल्पांतातही तुला पुन्हा जन्म नाही आणि मरण नाही. त्यावेळेला पदस्पर्श श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने अहिल्या शिळेची
स्त्री बनली आणि तोच आशीर्वाद तिला मिळाला आणि तोच पद प्राप्त झाला तेव्हा तिला महाराज जन्म जन्मीची पदवी तिला मिळाली म्हणून अहिल्या द्रौपदी सीता तारा मंगळ धैर्यता अहिल्या ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या द्रौपदी कोणाची अहिल्या किती जणाची पाच पांडवांची सर्वांना माहित आहे सर्वांना लक्षात येतं पण आमची वाचा उलगडत नाही इथंच आमची कधी कधी कंप कमीपणा पडतो अहिल्या गौतमाची द्रौपदी पाच पांडवाची पांचाली म्हणतात तिला अहिल्या द्रौपदी सीता श्रीराम प्रभूची अहिल्या द्रौपदी सीता तारा कोणाची पत्नी आहे बली बालीची सुग्रीव आणि बाली हे दोघे भाऊ बालीची पत्नी तारा सीता मंदो घरी हा मंदो घरी कोणाची रावणाची मंगलधरी होती महाराज पण महाराज काय करता एक महाराज निर्दयी असतो घरामध्ये तर एक दुर्दैवी असतो एक दयाळू असतो तर एक निर्दयी असतो अशा सारखी रावणाच्या घरामध्ये आमची मंगलधरी दयाळू होती रावणाला किती सांगितलं स्वामी राया पडतो तुमच्या पाया माझी ऐकाना पण रावणानं काही मंगलधरीची ऐकली नाही सत्यानाश आमच्या श्रीराम प्रभूच्या हाता हातल्या बाणाने करावं लागलं याच प्रमाणे महाराज अज्ञान रूपी बाण आमच्या मधला गेले पाहिजे सज्ञान रूपी बाण आमच्या हातामध्ये येऊन आमच्या अज्ञान रूपी अज्ञान रूपाचा नाश केला पाहिजे याच्यासाठी संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुम्हाला आम्हाला सांगतात धन्य आदि दिन झाला सोनियाचा पितली हे वाचा राम नामे रामाच्या नामाशिवाय सद्गुरूच्या नामाशिवाय महाराज आमची वाचा पिकू शकत नाही म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात हा तुका मने काही हो तराई शिवठे हो काही संतारी शिवठे हो काही संतारी काही करण्याची गरज नाही म्हणून तो एक काम महाराज अशा सबरीने केला की जी महाराज एका राजाची मुलगी होती राजाची मुलगी असताना सबरी लाईनेची मोठी झाली बापाला वाटलं हिचं लग्न करावं म्हणून लग्नामध्ये बकऱ्याच्या जेवण साऱ्या गावाला द्यावं त्या राजाने महाराज घरी 5-6 बोकड बांधले मुलगी म्हणायला लागली बाबा म्हणे तुम्ही एवढे मोठे बोकड कशासाठी घरी पोहोचले आतापर्यंत नाही ना बाप म्हणायला लागला शबरीला बेटा अगं म्हणे तुझ्या चांगल्या थाटामाटांना लग्न सोहळा पार पाडायचा आहे तर गावाला जेवण बकऱ्याच्या मटणाचं द्यायचं आहे बाबा तुम्ही जर बकऱ्याच्या मटण लोकांना चारले आणि माझ्या तुम्ही लग्न कराल तर दोघांच्या जोडप्याचा संबंध घडून आणण्यासाठी ह्या दाबारा बकऱ्याच्या जर जीव जात असेल तर माझ्या लग्न सोहळा कोणत्या तरी परीने चांगला होणार मनात विचार केला मातंग मनात विचार करून बापाला न सांगता महाराज रातोरात आमची शबरी एका संत पुरुषाच्या झोपडीमध्ये एका जंगलामध्ये निघून गेली जाता 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 संत शब्द पुरुष म्हणजे महाराज मातंग ऋषीचा एक आश्रम होता छोटासा त्या आश्रमाची आश्रमात गेल्या आणि ती वेळ होती रात्रीची 1:30 वाजताची 1:30 वाजताच्या वेळेमध्ये मातंग ऋषीच्या झोपडीजवळ गेली पाहतो आहे मातंग ऋषी फक्त पुरुषांची सेवा करत आहे त्याची स्त्रीचा लेश नाही विचार केला शब्दीने म्हणे देवा या ठिकाणी आलो पण म्हणे मला देवाची भेट झाली पाहिजे मला संतांची सेवा हाताने घडली पाहिजे त्या शब्दीने काय करावं एका झाडावर बसून राहावं तिथली सर्वांची परीक्षा घ्यावी महाराज त्यांनी सकाळी सर्वांनी उठावं नदीच्या तीरावर आंघोळीला जावं त्या वेळात महाराज शब्दीने खाली उतरावं मातंग ऋषीच्या
झोपडीची सेवा करावी, सळा सारवण करून रांगोळ्या घालावं, तिकडून त्यांनी यावं, महाराजांना लपून राहावं। महाराज पण 12 दिवस पर्यंत, महिनाभर पर्यंत, 2 महिन्यापर्यंत सेवा केली, पण आपली सेवा महाराज तिथल्या राहणाऱ्या लोकांना दिसू दिली नाही। तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं, म्हणे आपण तिकडे जातो पण याची सेवा कोण करतो आहे। एक दिवस महाराज मातंग ऋषीजीने शिष्याला सांगितलं, बेटा म्हणे तुम्ही इथं थोडशा शोधणीमध्ये राहा, कोण करते आहे तर। महाराज त्या क्षणामध्ये शोधणीत असताना आमच्या ताईसारख्या बाईने तिथली सेवा केली। आमच्या ताई आम्ही भागवतामध्ये पाहिलं, बाईचे नाव काय आहे, ह्या समोर बसल्या ह्या बाईचे नाव काय आहे मला माहीत नाही, पण या माऊली नेहमी सडा टाकायच्या, रांगोळ्या टाकायच्या, देवत्यांच्यावर कृपा करून मूर्तीच्यावर किती काही संकट येतील माऊली, तरी मला संकटाला या घ्यायचं नाही। हा लक्षात ठेवा, मागे पुढे उभा, तो देव तुला सांभाळणार आहे। आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की जो सेवा करेल तोची जगी करेल। आणि एवढ्याकरिता महाराज माता शबरीने त्या मातंग ऋषीच्या झोपडीची सेवा करावी। पाहतो आहे कोण करतो आहे, मला सर्वांना लक्षात आलं। आमच्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांनी मातंग ऋषीला सांगितलं, म्हणे ही एक मुलगी आहे, ही मुलगी सेवा करतो आहे। तेव्हा मातंग ऋषीची आणि तिची भेट ही आमच्या बाबासारख्या आमच्यासारख्या लोकांपासून घडून आली। आणि घडता घडता मातंग ऋषीने सांगितलं, म्हणे बेटा हकीकत मला तुने सांगितली वडिलांची, या हकीकतेला भ्यायचं नाही, आणि या झोपडीतून पुन्हा बाहेर काही पाय टाकायचं। आजपासून मी तुझा बाप, तू माझी मुलगी, इथली सेवा करायची। पण म्हणे माझी एक इच्छा आहे, जशी सेवा करशील तशी एक दिवस देव तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही। शबरीने निश्चय केला, निश्चयाचे बळ महाराज ठामपणे विचार केला महाराज, आणि त्या विचारावर महाराज मातंग ऋषीच्या झोपडीची सेवा करायला विचारात राहिली मा शबरी। आणि त्या वेळेला तिनं गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला, माझ्या गुरुने मला शब्द दिला, शब्द स्वरूपी भगवान आहे, लोहा रीती संसार पारक से पारक करटक देख मानव बार, कारण शब्द हा देवा। महाराज लक्षात ठेवा, नाहीतर महाराज शब्द एक धर्म तलवारीची धार आहे, शब्द संभाल के बोलिए, शब्द को हाथना पाव, एक शब्द भलाई करे तो दुसरा करे घाव। महाराज तो शब्द याच वाचीतून निघतो, तोच शब्द महाराज याच वाचीतून निघतो, पण कधी कधी महाराज तो शब्द वेगळ्या रूपात निघतो, तो शब्द कधी कधी वेगळ्या चांगल्या रूपात निघतो। म्हणून सांभाळताना या वाचेला सांभाळा, म्हणून तुकाराम महाराज सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे। हाच नाम मातंग ऋषीने माता शबरीला दिला। शबरी म्हणे एक दिवस देव तुझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही। देवाच्या शब्दाच्या म्हणजे गुरुच्या शब्दाच्या पालन केला शबरी महाराज। शबरी महाराज तरुणपणात होती मातार्पणाला, मातार्पणामध्ये देवाची वाट पाहत राहती, माझे देव येतील, माझी भेट घेतील देवासाठी महाराज, बोरीच्या झाडाखाली जावं, गोड बोरं कोणते आहेत म्हणून पाहावं, गोड लागला तर टोपली टोपलीमध्ये बोरं जमा करून ठेवायचं ठेवावं, आंबट लागले खाऊन पाहावं, आंबट लागले तर तो फेकावं, आंबट बोर देवासाठी ठेवू नाही, असा विचार महाराज करता करता शबरीने म्हणून म्हणता शबरीची बोरे। एवढं असून एवढा विश्वास ठेवून शबरीने महाराज देवावर गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला। एक दिवस राम लक्ष्मण सहित महाराज तिथे जण त्याची पदार्पण केलं। मा शबरीने देवाला ओळखलं नाही, विचारायला लागले तुम्ही कोण। तेव्हा देव साक्षात म्हणाले बसले, आम्ही आई माई, तुम्ही ज्याची लहानपण तरुणपणापासून म्हातारपणाच्या वयापर्यंत ज्याची वाट पाहत आहात, ज्याचा तुम्ही आदर करणार आहात, ज्यांच्यासाठी तुम्ही गोड बोरे वेचून ठेवलेले आहात तेच आम्ही म्हणता बरोबर महाराज। मा शबरीने भगवंताच्या चरणावर लोटंगण घातला, जावे संताला शरणा, जावे देवाला शरणा, झालं। आणि त्या वेळेला महाराज ती शबरी जी पापामध्ये जाणार होता तिच्या
जीवन तिच्या जीवनाला महाराज पुण्याई लागलं, देवाच्या दर्शन झालं आणि त्या दर्शनाने महाराज महाराज ती म्हातारी भगवंताचा नाम घेऊन एक दिवस हावर मृत्यूलोक सोडून वैकुंठामध्ये गेली. म्हणून शेवटच्या क्षणामध्ये महाराज अंतकाळी ज्याच्या मुखी आला नाम तुका म्हणे सुका पार नाही नंदोबाबा जरी देह रूपाने गेले तरी या स्थळावर या पवित्र स्थळावर त्यांच्या सदोदित आत्मा वास करतो आहे. त्यांना कुणी म्हणायचे नाही संत जात नसतात, संत हे अमर असतात, देव हे अमर आहेत, संत अमर असतात. पण तुम्ही आम्ही या ठिकाणातून जाणार आहोत कारण आमच्यासाठी 84 लागलेलीच आहे. म्हणून ती 84 गेल्यानंतर न पाहता आपल्या मधली 84 पहा, लक्षात ठेवा. पायाच्या बोटापासून आपापल्या हाताने तुम्ही हा डोळ्याच्या झुमक्यापर्यंत 4-4 बोटाने मोजताना इथपर्यंत महाराज तुमचे 80 बोट भरतात झुमक्यापर्यंत, लक्षात ठेवा. इथंच 84 आहे, 84 कुठं पाहायची नाही. आणि चार भितरी फक्त मानवाच्या 4 बोटाच्या फक्त तुमच्या कपाळा आहे. त्या कपाळावर महाराज जो त्रिकुट आहे त्या त्रिकुटावर आपल्या भगवंताच्या रूपा नाम पा, त्या ठिकाणी तुमचा देव आहे. बाहेर काय ढुंडायची ढुंडा मुको मुजबो कारे ढुंडे बंदे मैतो तेरे पास हो महाराज. भगवंत बाहेर नाही, देव तुमच्या जवळ आहे. पण आमची जन्मभर भेट होत नाही, ती भेट आपल्यामध्ये घ्या, सद्गुरूला शरण द्या आणि आपला जीवनाचं साफल्य बनवा. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे हाची माझा सण सके हरी जन भेटतील अमुप जोडल्या पुण्याच्या राशी पारत्या सुखाशी नाहीले का धन्य आदिन झाला सोन्याच्या पिकली देवाच्या राम नामे अमुप जोडल्या पुण्याच्या राशी पारत्या सुखाशी नाहीले का तुका म्हणे काही होऊ कराई जीव ठेवू पाही संताजिया and